की पुरो झाले, तुमचे खूप सोसले आम्ही, आणि आमका सहनशक्ती की ना, कसे दोघी राहपाचे ना, कोणी असू तो आमदार असू, मंत्री असू, कोण मुख्यमंत्री असू, तुम्ही सगळे हे रोड वापरता, तुमका मातूय कळना रोडाची दुर्दशा किती झाल्या ती. हांगा लोक पडतात, लोक मोडतात, तुम्ही हांगा स्मार्ट सिटी आहे ते भाड्याचे बैल हाडून हांगा दवरले आणि त्यांच्यानी हांगा रस्त्याची वाट लावून दवरल्या. रायबंद्रा ही आय सिटी झाल्या, खंय तू वॉर टोन टाउन्स असता, इराण ते खंय झगडो जाता ते इराक अफगानिस्तान तशी म्हणून रायबंदची परिस्थिती उडयल्या. हो आमचो काय बरो गाव पाड घालून उडयला, हो रस्तो, हो आता आमचो मेन साखव पोर्तुगीज पॉन्ट डे लिनारीस म्हणटा तो इट इज अ हेरिटेज कॉजवे, तो तांच्यानी हांगा बंद करून उडयला. कित्याक म्हणल्यार स्मार्ट सिटीचो एक खांबो थंय रस्त्यार आयला म्हणून. दीस इज कायंड ऑफ इलिगेलिटी, रॅम्पण काम चाललां हांगा, मातूय कोणाक पडिल्लें ना. रायबंद्रा हॅज बीन टोटली ऑर्फंड, देट इज वॉट आय वॉन्ट टू टेल एवरीबडी हियर. हे सगळे इश्यू आज 3-4 वर्सां लोक फेस करता. रस्ते पहिली फोडून उडयल्ले आसा तो मेजर इश्यू झाल्लो आसा, जो चवथीच्या पहिली कंप्लीट करता म्हणून प्रॉमीस दिल्ले. ही फक्त आश्वासना कांयच जावना, तशेंच पडले. आतां जाल्यार ते वत पडिल्ल्या कारणान धुल्लान नाका जाता. उदकाचो इश्यू, सगळ्यो लायनी फोडिल्ल्यो आसा, लोकांक सारकें उदक येना. सगळ्या वाटेनी सगळे इश्यू आसा, पूण हे कोणूच दुर्लक्ष केल्ले आसा. खंयचीच कॉम्पिटंट ऑथॉरिटी फुडें येना. सीसीबीक विचारल्यार ते म्हणटा स्मार्ट सिटीक विचारल्यार म्हणटा सीसीबी. सो हातूंत मदीं जाल्यार लोकांची भाजी आनी कांय ना. आतां हे इश्यू आमी स्वता लोक फुडें येवन हातान घेतिल्ले आसा. हो फक्त एक तुमकां एक शिकवणी, बाबा हे तुम्ही जाग्यार घालात, हे इश्यू पहिली प्रायोरिटीचेर घेयात, आनीक सोसपाक जायना. सो खंयचे डिपार्टमेंटच्यान खंयची ऑथॉरिटी लागता त्यांच्यांनी हे इश्यू पहिली घेवन जाग्यार घालपाक जाय आनी आमचे इश्यू सगळे सोडोवपाक जाय. फेज वायज करता म्हणिल्ले, पहिली सांगले पास सिस्टम दितले, पास इश्यू केले. पळय जाल्यार जनरल पब्लीक सगळे ओल्ड गोवा ते फोंड्या सगळे रस्ते लोक अशेच वता. पास सिस्टम बीन कांय ना, फेलियर. जे कितें प्लॅनिंग केल्लें ताजे अजिबात प्लॅनिंग खंय दवरूंक ना. कोण हांगा विचारल्यार कांय सारकें सांगना. रस्ते परत रिनोवेट केले, तांकां खड्डे पडल्या, भितर वता कोणाक विचारल्यार कोण सांगना. आमी वचपाचे कोणा कडेन? सद्या आमी एक रेवल्युशन स्टार्ट केल्लें आसा आनी हें आतां फक्त तुमकां एक बारीक संख्या दिसता. फुडें फुडें ही संख्या खूब वाडपाची आसा, कित्याक प्रत्येक घराचो इश्यू जावन आसा. सो तुमची एक हितून पयली वर्क स्टार्ट जावच्या आदी हितून मुन्सिपालिटी कॉर्पोरेशनान मिटींग जाल्ली. सो आतां तेन्ना मिटींग जाले पळय तेन्ना तुमचे जायते सिटीजन आसले आनी तुमच्या सिटीजनान तेका सपोर्ट केल्लो. सो त्या सपोर्ट कसो केल्लो? सपोर्ट केल्लो इशू बेस्ड सपोर्ट. ताणें सांगिल्लें की बाबा पार्ट वायज पार्ट करता म्हणून आनी रोड सदांच ओपन दवरतलो म्हणून. हें ताणें कितें केलें? प्लॅनिंग नासतना काम सुरू केलां. मार्च आनी एप्रील म्हयन्यान म्हणून रस्ते फोडटा. आमकां मातूय कसली प्लॅनिंग करता, कसले कॉन्ट्रॅक्टर हाडटा? मार्च आनी एप्रिलान जेन्ना रस्ते फोडटा, तुजें रिस्टोरेशन मेन जातलें आमकां खबर आशिल्लें. तो संजीत ऑलरेडी फक्त आपली तोंडाची वाफ काडटा. आयज ताका घरा धाडला हांच्यांनी. कित्याक धाडला? हे स्मार्ट सिटी जाला म्हणटा ते करप्शनाचो अड्डो. आमी 2 आठवड्याचो तांकां टायम दिता, 2 आठवड्याचो. दुसरें, स्मार्ट सिटीक आनी बाकीच्या ऑथॉरिटीजांकूय ह्या प्रेस ह्या माध्यमांतल्यान तुमकां एक सांगूंक सोदता की हांगा डेली उदक तुमी रस्त्यार घाला, पावस सोंपपाक पावलो, धुळीचो हांगा इश्यू जातलो. तुमी जर स्टेप्स हे 2 आठवड्या भितर घेना जाल्यार आमी रायबंद्रा बंद कशें करपाचें तें तुमकां दाखयता फुडें. दीस इज अ क्लियर वॉर्निंग फॉर देम. दीस इज अ सिंबॉलीक प्रोटेस्ट टुडे तुमकां शिटोवपाक की बाबा आमी कितें करूंक शकता तें. इनफ इज इनफ, बेटर कम ऑन द रोड ऑर फॉल बाय द वे सायड. दीस इज अ सिंपल इंडिकेशन टू द स्मार्ट सिटी गायज. बाकीची आणि कोण तुमकां जाय, तांकां जाय, तांकां जाय जाल्यार ते कितें करूंक शकता. 2 आठवड्यान तांकां ते बेजीक रोड इन्फ्रास्ट्रक्चर सारको करूंक शकता, वो धुळीचो इशू तो सॉल्व करूंक शकता. हांव म्हणना ते सारके टार रोड कर म्हणून, बेजीक रोड सारके करा. आनी दुसरो, हो धुळीचो इशू हो बेजीक मेजर इशू जावपाक जाता फुडल्या काही दिसांक. कित्याक वत पडपाक सुरू जालें, पावस गेलो. आयज सुद्दां तुका बरें दिसता, कित्याक आयज सगळ्या फुडें पावस पडला म्हणून धूळ ना. कितें धुळीचो इशू हो मेजर इशू जातलो, तांच्यांनी कितें तरी करूंक जाय. फाटी पणजे जशें ते उदक मारताले तशें हांगा उदक मारपाक तांच्यांनी सुरू करूंकूच जाय. टेम्पररी रस्तो करून दिलो तातूंत प्रोब्लेम सॉल्व जायना. कांयच कळना. ताची स्पीड पळोवया न्ही, 2 आठवड्यान कितें करता ते. 2 आठवड्यान कितें करता ताची स्पीड पळोवया न्ही, तांची कितें सिरियस आसा ते. जर एक्शन घेवन जाल्यार डेफिनेटली प्रोटेस्ट करतले, कित्याक आमचे कडेन आनी कांय ऑप्शन उरिल्ले ना. हो एक लास्ट ऑप्शन, कित्याक रस्त्यार येवप आनी हेज्या फुडें आनी कांय करूंक शकना आमी. सो रस्तो ब्लॉक करचो पडटलो आनी बाकीचें कितें आसा तें करचें. आनी ह्या खातीर आमी खंयच्या एक्शनाचेर वचपाक आमी तयार आसा. पावसान जर तुमी शिमीट हाडून घालूंक शकता, भर पावसान जाल्यार आतां कडकडीत वत पडला तेन्ना शिमीट घालूंक शकना, म्हटल्यार पावसान तुमचें शिमीट सुकता, वतान सुकना थंय.
म्हटलं कळलं सिमेंटर म्हटलं स्मार्ट सिटी सिमेंट म्हटलं डिफरंट होता होता ते गणपती धुळीन सगळ्यांक घरांत हाडचे पडटा कोण येता हांगासर धुळीन सगळ्यांक ट्रॅव्हल करचे पडटा त्या दिसांनी तुम्ही इमेजीन करा चवथी दिसा कोण सकाळी येवन हांगासर सिमेंट घालतो तेय बी पावस पडटा आसताना दीस इज नॉन सेन्स आनी एक वर्स जाले आमी हांगासर धूळ बीन सगळी सोंसता तुम्ही म्हाका सांगा इफ दीस वॉज एन इलेक्शन इयर ह्याच पिढीन जावपाची कामां इलेक्शन इयर असलेले एका विकान सगळी कामां जावपाची प्लस एक आमचे सोल्युशन असा की जर तुम्ही करता काम जर टेम्पररी ते बेश्टे सिमेंट घालून फायदो ना काय जायना ते रोकडे सिमेंट वयता तुम्ही असा तो टार एक्झिस्टींग पहिली काढचो पडटलो कारण चेंबर्स ते इतल्या वयर पावला रोडाचो हायट असा पळय ती वयर वयर वचत असा जर ती तशीच वयर गेली जाल्यार घरा आमचे अंडरग्राऊंड जाता घरा सकयल पावता आनी रोड वयर येयला एक्झिस्टींग टार असा पळय तो तुम्ही काढचो एकदा दामोर तो काढचो आनी मागीर परते तुम्ही तेजेर दामोर घालचो आनी प्रॉपर हॉट मिक्सींग जावचो कारण कितें आसा आतां परत परत आतां एक रोड चारदा खणचो पडपाक जायना देट शूड देर शूड बी इंटर डिपार्टमेंटल कॉर्डिनेशन कॉर्डिनेशन करपाचें काम एक्चुली पळय आतां आमदार आसा आमचो आमदार इज द डायरेक्टर ऑफ द स्मार्ट सिटी तो अशें म्हणपाक शकना की स्मार्ट सिटी इज सम डिफरंट एंटिटी मेयर इज द डायरेक्टर MLA इज द डायरेक्टर ऑफ स्मार्ट सिटी इट इज नॉट सम सेपरेट एंटिटी तेंचें कॉर्डिनेशन आसपाक जाय कॉर्डिनेशन ना जाल्यार इट इज यूजलेस कळ्ळें बेश्टे पोस्ट घेवन देर इज नो यूज कितें तरी कॉन्क्रीट जावपाक जाय टेंजिबल कितें तरी जावपाक जाय ग्रावंड लेवलचेर अदरवायज देर इज नो यूज तुमचें फेज वायज काम स्टार्ट जाल्लें आनी वयल्या वाठारांत आसा पळय आजुनूय मॅच दिश्टी पडटा ताचें तुमकां कितें सांगचें दिसता वयल्या वाठाराचें काम चालू आसा पळय अरे तांचे फेज वायज खंय गेला काय विचार तेच विचारना आनी फेज वायज केला खंय हो प्रॉब्लम जाला तांच्यानी फेज वायज करूंक ना म्हणून फेज वायज जर सारके केल्ले जाल्यार लोक कॉपरेट करचे नाशिल्ले लोकूय कॉपरेट करपाचे लोकांनी सोसूंक ना सो हे काम स्टार्ट करच्या आदी संजीत केन्ना सायटीर येवन तुमच्या एका लोकलांक बा केन्ना कॉन्फिडन्स संजीत म्हणटा तो तोंडाची वाफ काढणारा मनीस आयज ताका तांच्यानी घरा धाडला कित्याक धाडला हे कॉम्पिटन्सी ताची सारकी ना म्हणून हायकोर्टाच्या जजांक रस्त्यार येवचे पडले की रस्ते काम सारके चल्ला काय ना ते हाजेर तुका संजीत रॉड्रिगाची कॉम्पिटन्सी कळना संजीत रॉड्रिगान खंयचो प्रोजेक्ट कंप्लीट केला आयज पर्यंत संजीतान सांगचे आनी ऑक्टोबर 2023 आमी पयली संजीत रॉड्रिगाक हांगा आपयल्लो सगळे लोक आसले हांगासर आयज आसा पळय ते त्याय वेळार आसले 2023 ऑक्टोबर दिवाळेचे फेरीबोट आसा थंय आमी एक मिटींग घेतलेली थंय एक्झॅक्ट सारखे जे डिटेल टोपोग्राफिकल प्रॉब्लेम्स आसा बाकी सगळे प्रॉब्लेम्स आसा पळय ते आमी एक्सप्लेन केल्ले की अशें जावपाक जाय इंटरनल रोड्स जावपाक जाय अल्टरनेट रोड्स जशे पणजे आसा पळय तशें हांगासर आमकां अल्टरनेट रोड्स ना वो एकूच रोड आसा तो पाड पडलो जाल्यार आमच्या पाड पडले तशी सिच्युएशन आसा सो आज जर तुमी पयले 15 दीस पयलीं हायकोर्टान सुद्दां डायरेक्शन्स दिल्ले की 15 दिसां भितर सगळीं कामां जावपाक जाय रायबनचो रोड गेले एक वर्स ह्याच सिच्युएशनान आसा खड्डे पडला खड्डे जर खड्डे पुरोवपाचें सोल्युशन तेंचें एकूच आसता PCC घालतले हेजेर आनी हे करतले लेवल करतले एक दीस सुद्दां ते सारके उरता केल्ले तेंचे काम जाल्यार तुमी पळोवचे त्या दिसा ज्या दिसा सिमेंट घालता पळय फूल हांगासर धूळ जाल्ली आसता सकाळी 7 हांव गाडी धुवंक जर गेलो स्कूटर म्हाजी 9 पर्यंत ती लोळली आसता परती इतली धूळ जाता हांगासर एअर पोल्युशन लेवल इतलो जाला लंग कॅन्सर जावपाचे आसा अशें डॉक्टरांचे थोडे हे आसा ओपिनियन आसा दीस हॅज टू बी टेकन सिरियसली कारण कितें आसा हांगासर टेम्पररी हें काम करता पूण आमकां प्रॉब्लेम जाता ते लाँग टर्म प्रॉब्लेम जातले इवन आतां जर तुमी कान पयले कान म्हणजे ड्रेनेज सिस्टम आमची पोर्तुगीज टायमा वयली आसली ते कान आमी पयलीं म्हणटाले पळय ते व्हडले आसले खूब उदक वयतालें पळय तें डायरेक्ट केन्नाच हांगासर फ्लडींग बी कांयच प्रॉब्लेम जावंक ना तुमी जाणटे हांगा सगळे आसा तेंकां विचारपाक शकता केन्नाच रोडाचेर उदक येयल्लें आमी पळोवंक ना आज ती ड्रेनेज सिस्टम सगळी कॉलेप्स जाला डिस्ट्रॉय करून उडयला आनी ती परती रिपेर करपाची तांकां हेच ना मानसिकताच ना तेंची नवे जे केला ड्रेन ते 1 फुटाचे केला तितून उदक भरता आनी रोकडेच वयर येता आज तुमी हांगासर फाटीच एक हेअर कटींग हे आसा सलून तितून उदक कितल्या लेवलचेर येयल्ले सगळे हांगासर बास्केट बीन भायर भाजी घेवन बसता तेंची बास्केटां सुद्दां व्हावन घेतली अशी सिच्युएशन आसा सो ह्या सिच्युएशनान एकदां तरी म्हाका दिसता रिप्रेजेंटेटीव हांगा येवन पळोवंक जाय आसले की लोक खंयच्या परिस्थितीन जगता आनी धुळीचो प्रॉब्लेम कितें जाता हे एकदां तरी रिप्रेजेंटेटिवान हांगा येवन पळोवंक जाय आसले कोणूच येवंक ना लोकल कॉर्पोरेटर्स आसा आवाज काडटा पूण थंयसर आवाज पावता तेंचो कांय ना देट इज अ व्हेरी बीग क्वेश्चन मार्क कळ्ळें सो आमदारान
मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांनी हांगासर हे दिवपाक जाय. दीस इज कॅपिटल सिटी आमी म्हणटा. कॅपिटल सिटीची जर हालत आसा जाल्यार वॉट इज द सिच्युएशन ऑफ रेस्ट ऑफ द हे स्मार्ट सिटीन आमी कितें तरी बरें काम करपाक जाय म्हणून स्मार्ट सिटी प्रोजेक्ट सेंट्रलान फंड केल्लो. आज बरें करचें सांगून हांगासर वायट जाता. वी आर गोईंग डाऊन हील अशें म्हणटा पळय. दॅट इज हॅपनिंग एट द मोमेंट.